तीस खासदारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे संसदीय अधिवेशन गुंडाळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। संसदीय अधिवेशन आटोपत घेणार, सुमारे 30 खासदारांना कोरोनाची लागण झाली तर राज्यसभेच्या एका खासदाराचं नुकतंच कोरोनामुळे निधन झालं। संसदीय अधिवेशन कोरोनाच्या सावटाखाली, कोरोनामुळे संसदीय अधिवेशनाचे तास विभागून देण्यात आले। राज्यसभेला सकाळच्या सुमारास तर लोकसभेला दुपारच्या सुमारास वेळ विभागून दिला गेला। काटेकोर नियमांचं पालन करत दिल्लीमध्ये संसदीय अधिवेशन सुरू आहे। संसदीय अधिवेशनात शेती संदर्भातले विधेयक अत्यंत चर्चेत आहेत, वादातही सापडले, त्यावर चर्चाही सुरू आहे। मात्र हे अधिवेशन लवकर आटोपती घेण्याची शक्यता आहे।